नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उरण तालुक्यातील चिटफंड घोटाळ्यामध्ये पिरकोन गावातील सतीश गावंड आणि कोपरोलीतील सुप्रिया पाटील यांनी सामान्य नागरिकांचे पैसे गोळा करून करोडोंचा चुना लावलाय. करोडोंच्या आर्थिक फसवणुकीच्या या प्रकरणांमध्ये मुख्य भूमिका बजावणाऱ्या 150 जास्त दलालांचे हात गुंतलेले असून पिरकोन गावातील बहुतांशी तरुण आरोपी सतीश गावंडचे हस्तक आहेत. उरण पूर्व विभागातील सारडे, वशेणी, पाले, आवरे, गोवटणे, पाणदिवे, खोपटे, कोपरोली तसंच इतर गावातील 150 ते 200 अधिक या प्रकरणात सक्रिय असल्याची माहिती समोर आली आहे. आता पैसे दुप्पट नको पण आमची मुद्दल तरी द्या अशी गुंतवणूकदारांची मागणी आहे. मात्र मुख्य आरोपी सतीश गावंड फरार झालाय. गुंतवणूकदारांचे पैसे मिळवून देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करण्याच्या उद्देशानं शिंदेगड शिवसेना युवा नेते रुपेश पाटील यांनी पिरकोनमध्ये सभेचं आयोजन केलं होतं. यावेळी फसवणूक झालेले गुंतवणूकदार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यावेळी सतीश गावंडच्या हस्तकाने हुल्लडबाजी करत सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त गुंतवणूकदारांनी मुकुंद गावंड या हुल्लडबाज समाजकंटकासह इतर एजंटचा सभा रोखण्याचा प्रयत्न धुळीस मिळवला. रुपेश पाटील यांनी छोट्याशा कार्यालयात बोलावलेल्या या सभेत तब्बल 2000 अधिक फसवणूक झालेले गुंतवणूकदार हजर झाल्यानं सभा मोकळ्या जागी भर रस्त्यात घ्यावी लागली. तब्बल 2 तास रुपेश पाटील यांनी पुढील योजनेची रूपरेषा गुंतवणूकदारांना समजावली. गुंतवणूकदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रुपेश पाटील यांच्यावर पूर्ण विश्वास असल्याच्या भावना व्यक्त केल्या. त्यानंतर वर्षा बंगल्यावर रुपेश पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन गुंतवणूकदारांच्या व्यथा त्यांना ऐकवल्या. नमस्कार मित्रांनो, मी रुपेश पाटील. आपण या काही 2 दिवसाआधी रविवारी सुप्रिया पाटील आणि सतीश गावंड यांनी केलेल्या चिटफंड घोटाळा या संदर्भामध्ये एक आवाहन केलं होतं. हे आवाहन प्रसार माध्यमाच्या वतीने करण्यात आलं होतं. हे आवाहन आपण जे आता वृत्तपत्र वृत्तवाहिनी पाहत आहात, वादळ वारा यांनी सुद्धा हे आवाहन चांगल्या वतीने हे आवाहन त्यांनी आपल्या वृत्तवाहिनीच्या थ्रू केलं होतं आणि त्याला फार चांगला प्रतिसाद मिळाला. मी सगळ्या उपस्थित लोकांचे आणि या जनतेचे मी आभार मानतो की त्यांनी पुढे येऊन या पहिल्या बैठकीला प्रतिसाद दिलेला आहे. आम्ही एका घरात ही बैठक आयोजित केली होती पण ज्या वेळेला लोकांची ही उपस्थिती जेव्हा जाणवली तेव्हा आम्हाला या एका झाडाखाली आम्हाला रस्त्यावर येऊन ही कॉर्नर बैठक उभ्या उभ्याने घेण्याची वेळ आली. कारण 500 ते 600 लोक या काही तासाच्या अवधीनंतर तिथे उपस्थित झाले. मी या संदर्भामध्ये प्रशासनाचे आभार मानतो. मी या संदर्भामध्ये सन्माननीय DCP साहेब, आयुक्त साहेब यांचेही आभार मानतो आणि मी सगळ्या पत्रकार बंधूंचे आभार मानतो की त्यांनी ही बातमी चांगल्या अर्थाने लोकांपर्यंत चालवली. ती बैठक 2 तास चालली. शेवटच्या 15 मिनिटांमध्ये काही समाजकंटक ज्यांना आता ही बैठक सक्सेस झाल्यानंतर वाटलं की आता आपल्याला पैसे द्यावे लागतील, आपण या लोकांचे घेतलेले पैसे द्यावेच लागतील असं जेव्हा कळालं त्यावेळेला काही समाजकंटक तिथे येऊन उगीचच भांडणं करू लागले. मला धमक्या आल्या. मला लोकांनी सांगितलं जाऊ नका, तुमच्यावर हल्ला होईल. माझ्या गावात माझ्या लोकांसाठी काम करणं मला कोणाची भीती नाहीये आणि मला कुठल्याही ह्या राजकारणामध्ये हे आणायचं नाहीये. मला कुठल्याही राजकारणाच्या कक्षेत याला बसवायचं नाहीये. म्हणून मी परत एकदा म्हणतो, लोकांनी केलेली ही आम्ही एक जन संघटित संघर्ष समिती निर्माण केलेली आहे. याच्यात अनेक लोक पदाधिकारी आपले सगळे जे काही असतील गावागावातली कमिटी याच्यात काम करणार आहे, कमिटी याच्यात निर्माण घेणार आहे. अहो आज माझे जर पैसे गेले, मी एकटा कुठे भांडायला गेलो तर त्याच्यासाठी आम्हाला न्याय मिळणं कठीण होऊन जाऊ शकतं. म्हणून आज लाखोंच्या वतीने हजारांच्या वतीने ही कमिटी काम करणार आहे. म्हणून इथे कोणी राजकारण करू नये हे मी कृपया सगळ्यांना आवाहन करत आहे आणि विनंती करत आहे. राहिली गोष्ट की पहिलीच सभा झाली, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. एका रात्रीमध्ये 1000 फॉर्म भरले गेलेले आहेत. 1000 फॉर्ममध्ये 10-10 रकाने ठेवलेत. ते कोणाचे 5-10 अशा लोकांनी भरलेत, म्हणजे यांची संख्या 2 ते 3 हजार लोकांनी आमच्याकडे एका रात्रीमध्ये फॉर्म दिलेले आहेत. आता मला या व्हिडिओच्या माध्यमातून या बातमीच्या माध्यमातून सांगायचंय की आपण काय करणार आहोत या पहिल्या बैठकीमध्ये आपणास मी समजवलेलं आहे. दुसऱ्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणास सांगू इच्छितो, ही माहिती गावा पातळीवर सारडेगाव, चिरणेरगाव, पिरकोणगाव, आवरेगाव या गावाच्या संदर्भामध्ये त्याच्या PDF केल्या जातील.
गावामध्ये किती सोन्याच्या दागिने पेढीवर आमच्या महिला भगिनींचे दागिने कुठे आहेत, कोणत्या पेढीवर आहेत ते त्याच्यातून समोर येईल. आमच्या लोकांनी कुठल्या बँकेकडनं कर्ज किंवा हप्ते ती त्याच्यात माहिती आहे. आम्ही ह्या गाव पातळीवर वर्गवारी करून आम्ही ह्या संदर्भामध्ये ही जी कमिटी आहे ती ह्याच्यावर निरीक्षण करणार आहे की ही एक फाईल झाली, गावची फाईल झाली, सोन्याची पेढीवर ठेवलेल्या दागिन्यांची फाईल झाली, ते तारण कर्जाची फाईल झाली, अशा रीतीने वर्गवारी करण्यात येणार आहे. तुमचे पैसे मागण्याचा आपल्याला पूर्णपणे अधिकार आहे. त्या नियमात बसून आपण ही जी काही आपली झालेली फसवणूक आहे आणि जे झालेले फसवणुकीतले पैसे आहेत ते मिळवण्याचा आपण त्याच्यातून प्रयत्न करणार आहोत. म्हणून माझ्यावर आरोप झाले की तुम्ही पैसे घेणार आहात किंवा एका फॉर्मचे 3000, हे सगळे बेछूट आरोप आहेत. तुम्हाला मी ह्या माध्यमातून, व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की एकही रुपया कोणी मला दिला असेल किंवा देण्याचा प्रयत्न केला असेल त्यांनी समोर यावं, नाव घ्यावं, जागा सांगावी. ज्या वेळेला 8 महिन्यानंतर सुद्धा काही मिळत नसताना आम्ही आता समोर आलोय, आम्ही हा लढा घेतलाय, हा लढा संपणार नाही. मला मारण्याचे तरी तुम्ही काही कोणी कुठून मला धमक्या देत असा, आम्हाला काही ह्या संदर्भामध्ये भीती नाही. कारण माझ्यासोबत आमचं महाराष्ट्र पोलीस प्रशासन, सन्माननीय मुख्यमंत्री यांच्या महाराष्ट्र शासनाचे पाठबळ आहे तो मला मिळत आहे. कारण मला पेक्षा माझ्या या समितीला मिळत आहे. मी काल पहिल्या बैठकीनंतर, रविवारी ही बैठक झाली, मी सोमवारी तातडीने 11 वाजता वर्षा या निवासस्थानी सन्माननीय खासदार साहेब श्रीकांत शिंदे यांना ही पूर्ण व्हिडिओज, पूर्ण आलेल्या काही बाईट्स असतील, लोकांच्या काही प्रतिक्रिया असतील, झालेल्या त्याच्यामध्ये हुल्लडबाजी असेल राणा, ही सगळी व्हिडिओ क्लिप मी त्यांना दाखवली. सगळ्यांच्या वतीने, इथले स्थानिक आमदार असतील यांच्या वतीने आम्ही सरकारपर्यंत ही पोचवत आहोत. आणि या अनुषंगाने त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे. एक चौकशी समिती निर्माण करून कठोरपणे याचा तपास केला जावा. ही जी काही संपत्ती आमची कुठल्याही मार्गाने जी गेलेली आहे किंवा ती कुठे पडू नये, ती आमच्यापर्यंत पोहोचवणं हे प्रशासनाचं काम आहे आणि होईल अशी मी आशा करतो. की कमिटीच्या मार्फत प्रत्येक गावागावामध्ये मी येऊन स्वतः ह्या संदर्भामध्ये माहिती, आमचे लीगल ऍडवायझर ही तुम्हाला माहिती देतील, आमचे काही लोबची लोक आहेत ही माहिती तुम्हापर्यंत, तुमचे काही प्रश्न असतील त्याची उत्तरं सुद्धा आम्ही देणार आहोत. फक्त आणि फक्त एवढंच लक्षात ठेवा, तुमचा कुठलाही पैसा मोबदला ह्या कुठल्याही प्रक्रियेमध्ये वापरला जाणार नाही आहे. फक्त आणि फक्त तुमच्यासाठी ही संघटना काम करणार आहे. मी स्वतः तुमच्यासाठी काम करणार आहे. मी ह्या विभागात राहतो, मी मुख्यमंत्री साहेबांसोबत काम करतो. माझं या विभागासाठी, माझ्या या तालुक्यासाठी, जिल्ह्यासाठी, या महाराष्ट्रासाठी माझं देणं जमत. जो काही झालेली घटना आहे ही मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवणार, याच्यातून न्याय देण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार. याच्यावर कोणी कितीही आदळापट केली, ज्यांचे पैसे जाणार आहेत, ज्यांना भरून द्यायचे, ज्यांनी गाड्या घेतल्या त्या विकाव्या लागणार आहेत, त्यामुळे ज्यांची अवस्था झालेली असेल त्यांनाही मी आवाहन करतो, आमच्या सोबत या पोलीस प्रशासनाला माहिती द्या. या लोकांचे पैसे देण्यासाठी, परत मिळवून देण्यासाठी हातभार लावा. प्रत्येक गावाला आपण ही मीटिंग घेणार आहोत, त्यांना समजवणार आहोत, काही समस्या असतील त्यांच्या आपण जाणून घेणार आहोत, त्यांना उत्तरही देणार आहोत. आणि त्याच्यानंतर एक मोठी सभा आयोजित करण्याचं, जिथे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मी रिक्वेस्ट करणार आहे, मी त्यांना त्या ठिकाणी बोलवणार आहे. मग ह्या संदर्भामध्ये तुमचेही काही प्रश्न असतील, आज आपल्याकडे एक डेटा आलेला असेल, पूर्ण तुमची माहिती आलेली असेल, ही माहिती आम्ही वर्गवारी करून ती गोल्ड लोन किती, पर्सनल लोन किती, बँकेतून किती, या संदर्भामध्ये माहिती मी प्रशासनासोबत ठेवणार आहे. मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन दिलेलं आहे की ह्या संदर्भामध्ये एक स्पेशल कमिटी लावून, एसआयटी लावून ह्याचा तपास केला जावा. हे सगळं जरी न्यायालयाच्या कक्षेत असलं तरी मला असं वाटतं की लोकांचा न्याय देण्यासाठी ही सगळी प्रोसेस आपण जी करतोय ही फार महत्वाची आहे. आपण फसलो गेलोय हे कागदावर येणं फार गरजेचं होतं. ही प्रक्रिया आता जोराने सुरू झाली आहे. मी परत एकदा आवाहन करतो, फॉर्मची पीडीएफ तुम्हाला आमच्याकडनं घ्यायची आहे, फॉर्मची झेरॉक्स तुम्हाला घ्यायची आहे. आपली कुठलीही शंका असेल आम्हाला फोन करा, कुठली माहिती तुमची त्याच्यात लिहायची आहे, तुम्हाला कोणी कुठे आणलं, काय आणलं हा प्रश्न त्याच्यात नाहीये. ती माहिती आमच्याकडे येणार आहे. गावाची एक फाईल होणार आहे, गावाच्या फाईलमध्ये सगळी डिटेल असणार आहे. या संदर्भामध्ये पीडी असोसिएशनसोबत आम्ही बोलणार आहोत, मुथूट फायनान्स असेल किंवा इतर काही फायनान्स कंपनी असेल यांच्यासोबत मी स्वतः बोलणार आहे.
आपण हे फॉर्म भरून तातडीने आमच्यापर्यंत पोहोचवा. मी गावागावात येऊन आपण मला कळवा की मला कुठल्या गावात यायचं, या कमिटीला कुठल्या गावात यायचं, आम्ही तिथे येऊ. आमचे काही सल्लागार असतील ते तुम्हाला माहिती देतील आणि या अनुषंगाने आपण तिथेही काही फॉर्म भरू शकतो. लवकरच मोठी सभा आपण ह्या उरणमध्ये भरवणार आहोत. यासाठी तुम्हाला आपल्या इतरही सगळ्या लोकांना तिथे आणायचं आहे. एक आक्रोश, आपली झालेली फसवणूक, माझे पैसे 5 रुपये माझे गेलेत पण ते मला परत आणायचे आहेत, याच ध्येयाने आपण सगळे परत एकदा भेटूया. आपल्या दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल मी सगळ्यांचे परत एकदा आभार मानतो आणि आवाहन परत एकदा करतो, स्ट्रॉंग राहा. की समाजकंटक असतील ते ह्याच्या विरोधात काम करतील पण तेही आपल्याकडे येतील. समजण्याची, समजवण्याची, त्यांना समजून घेण्याची मला असं वाटतं गरज आहे. या 2-4 दिवसांमध्ये तेही समजून घेतील आणि ही सगळी यंत्रणा आपण आपल्या जनतेचा पैसा एकत्र आणण्यासाठी, तो मिळवण्यासाठी आपण एकत्र येतोय. एवढंच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या संघटनेच्या माध्यमातून मला सांगायचं आहे. परत एकदा भेटूया. धन्यवाद. जय महाराष्ट्र. वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो उरण. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.